शेतकरी बंधूंनो नमस्कार। कृषी विज्ञान केंद्राच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांचं मी संजय उमाळे शास्त्रज्ञ कृषी विद्या विभाग कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकावर येणारा आकस्मिक मर या विकृतीबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत। ही विकृती येण्यामागची कारणे त्यानंतर याच्यावर करायच्या उपाययोजना या बाबतीत आपण जाणून घेऊया। सर्व शेतकऱ्यांच्या समोरचं जे संकट असेल ते म्हणजे कापूस पिकावर येणारा अकस्मत ही विकृती। आता आकस्मिक मर ही विकृती, त्याला विकृती का म्हटलेलं आहे, कारण आपण जर बघितलं तर आकस्मिक मर ही कोणत्याही प्रकारच्या किडीमुळे रोगांमुळे होत नसून ही शारीरिक विकृती आहे। मग ही येण्यामागची कारणं जर आपण बघितली तर ज्यावेळेस रिमझिम पाऊस असतो, पावसाच्या खंडानंतर रिमझिम पाऊस, सतत रिमझिम पाऊस सुरू असतो, का जमिनीची पाण्याची पातळी म्हणजे जमिनीची फिल्ड कॅपॅसिटी जी आहे ती फिल्ड कॅपॅसिटी पूर्ण होते, अशा वेळेस जमिनीमध्ये पाण्याचं आणि हवेचं व्यस्त प्रमाण होतं। जमिनीमध्ये पाण्याचं आपल्या हवेचं प्रमाण कमी झालं म्हणजे जी काही मुळं असतात आपल्या या झाडाची मुळं असतात हे मुळं ऑक्सिजन यांना ऑक्सिजनचा पुरवठा यांना पुरेशा प्रमाणामध्ये होत नाही, ते श्वासोच्छ्वास करू शकत नाही आणि मग हे मुळं अन्नद्रव्याचा जो काही वहन असते फुलांपर्यंत पानांपर्यंत होणारं अन्नद्रव्याचं वहन यावेळेस थांबतं आणि लगेच मग आपल्याला ही पानं सुकायला लागतात। आता याला आकस्मिक का म्हटलेलं आहे, की कोण्या हा ही विकृती वेळ सांगून येत नाही, ही आकस्मिक दिसते की ज्यावेळेस मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होईल त्यावेळेस लगेच तुमचे 1 ते 2 पानं सुकायला लागतात। त्यासाठी शेतकरी बंधूंनी पाऊस उघडता बरोबर सूर्यप्रकाश प्रखर सूर्यप्रकाश पडताबरोबर शेतामध्ये जाऊन या विकृतीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि ही विकृती दिसली तर लगेच याच्या उपाययोजना करून जवळपास 87 ते 88% झाडं आपण जिवंत करू शकतो। फक्त आपल्याला जी काही उपाययोजना करायची आहे ही उपाययोजना आपली 24 ते 48 तासामध्ये आपल्याला याची उपाययोजना करायची आहे। मग ही येण्याच्या मागची कारणे आपण बघू की ही विकृती येण्यासाठी अनुकूल परिस्थिती कशी असते, तर पावसामध्ये खंड आणि पावसामधला खंड झाल्याच्या नंतर रिमझिम पाऊस सतत 1 ते 2 दिवस सतत पाऊस राहतो आणि जमिनीमध्ये पाण्याची पातळी जी असते जमिनीची पाण्याची भूक पूर्ण होते आणि जमिनीमधून थोडंफार पाणी वाहून राहायला निघतं त्यावेळेस आपल्याला ही विकृती दिसते। 1 ते 2 पान सुरुवातीला ही ओळखण्याची लक्षणं जर आपण बघितली तर 1 ते 2 पान आपल्याला सुकलेलं दिसते तेव्हा शेतकरी बंधूंनी समजायचं की आपल्या शेतावर आकस्मिक मर ही विकृती आलेली आहे। मग आता ही आपल्याला ओळखता जर आली तर ही ओळखल्याच्या नंतर यावरच्या काही उपाययोजना जर आहेत त्या उपाययोजना आपण त्वरित उपाययोजना आपल्याला करायच्या आहेत, तर पहिली उपाययोजना आपल्याला करायची आहे ती म्हणजे 2 पायाच्यामध्ये ही झाड घेऊन यामधलं अतिरिक्त पाणी जे असेल हे अतिरिक्त पाणी यामधलं आपल्याला काढून टाकायचं आहे, म्हणजे जेणेकरून या रूट झोनमध्ये किंवा मुळाच्या सान्निध्यामध्ये अतिरिक्त असणारं पाणी जे अतिरिक्त पाणी निघून जाईल आणि त्यामध्ये हवेचं प्रमाण वाढेल आणि मुळांना ऑक्सिजनचा पुरवठा होईल। त्यानंतर लगेच हे झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आतमध्ये आपल्याला 10 लिटर पाण्यामध्ये 20 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड किंवा कार्बेंडिझम हे 10 लिटर पाण्यामध्ये पाण्यात मिसळणारी भुकटी पाण्यामध्ये घ्यायची आहे, त्यामध्ये आपल्याला 100 ग्रॅम युरिया आणि 150 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश याचं द्रावण करून प्रत्येक झाडाच्या जवळ 100 ml द्रावण पडे अशा प्रमाणात आपल्याला आळवणी किंवा ड्रेंचिंग आपल्याला करायची आहे। मग आता आपण जी उपाययोजना केलेली आहे ही उपाययोजना करण्याच्या मागचं शास्त्रीय कारण का आपण कशासाठी करतो, आता आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड आपण शिफारस केलेली आहे किंवा कार्बेंडेझिनची शिफारस आपण केलेली आहे, हे कशासाठी, की ज्यावेळेस या पिकाची मुळं ही कार्यक्षम हो नसतात त्यावेळेस याच्यावर बुरशीचा दुय्यम संसर्ग होऊ नये त्यासाठी आपण या बुरशीनाशकाची आळवणी याच्यासाठी करत असतो। या झाडाचं ज्यावेळेस फोलियस किंवा ही पानं गळायला लागतात त्यावेळेस साहजिकच या झाडामधलं ट्रान्सपिरेशनचा रेस्पिरेशन रेट असतो म्हणजे श्वासोच्छ्वास घेण्याचा जो या झाडाचा वेग असतो तो वाढलेला असतो आणि या झाडाची कार्बोहायड्रेटची किंवा अन्नद्रव्याची जी गरज आहे ती वाढलेली असतं। मग अशा परिस्थितीमध्ये या झाडाला लगेच अन्नद्रव्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला 100 ग्रॅम युरिया जो आहे हा पाण्यामध्ये मिक्स करून याची ड्रेंचिंग आपल्याला करायची आहे। पोटॅश हा घटक या झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याचं कार्य करत असतं आणि म्हणून आपण या
शिफारसीमध्ये 300 ग्रॅम पोटॅश 10 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याचीसुद्धा आपण ड्रेंचिंग करण्याची शिफारस आपण केलेली आहे. जवळपास जर तुम्ही 24 ते 48 तासाच्या आत म्हणजे ही उपाययोजना जर केली तर या रोगापासून या विकृतीपासून आपण या झाडाची आपण आपली जी काही उत्पादनामध्ये घट होईल ती उत्पादनामधली घट आपण कमी करू शकतो. त्यानंतर आपल्याला कोबाल्ट क्लोराईड जे आहे हा कोबाल्ट क्लोराईड 1 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची फवारणी आपल्याला करायची आहे. कारण कोबाल्ट क्लोराईड हा असा आहे की कोबाल्ट क्लोराईड हा इथिलीन इनहॅबिटर म्हणून काम करतो. कारण बऱ्याच वेळा ही पानं ज्यावेळेस झडतात त्यावेळेस या झाडामध्ये इथिलीन या फायटोहार्मोनचं प्रमाण वाढलेलं असतं, त्यामुळे मग या झाडामधील पाते आणि फुले गळून पडतात. म्हणून 2 वेळा कोबाल्ट क्लोराईडची फवारणी जर आपण याच्यावर जर केली, 1 ग्रॅम कोबाल्ट क्लोराईड 100 लिटर पाण्यामध्ये घेऊन त्याची 2 वेळा जर फवारणी केली तर या विकृतीपासून आपल्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारचं नियंत्रण आपल्याला करता येतं आणि या झाडापासून सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं उत्पादन आपण घेऊ शकतो. एवढ्या सगळ्या उपाययोजना शेतकरी बंधूंनी करायच्या आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या भागामध्ये